सातारा येथील निवडणुकीपूर्वी पावसाळ्याच्या तोंडावर रस्ता करून देण्याचं आश्वासन पालिका प्रशासनाच्या वतीनं दिलं गेलेलं होतं. ठेकेदार तुकाराम सुतार यांनी त्यावेळी खडी आणून टाकली, त्याचबरोबर हलक्या दर्जाचे डांबराचे पाणी देखील पसरलेले होते. यामुळे कसावसा केलेला रस्ता पहिल्याच पावसाच्या पाण्यामध्ये नाल्यात वाहून गेला. तेव्हापासून आजपर्यंत प्रभाक्रमांक 20 मधील बालाजी अपार्टमेंट पाठीमागील रस्ता खाच कळग्यांनी भरलेला आहे. शिवाय 4 महिन्यांपासून या रस्त्याची दुर्दशा पाहण्यासाठी नगरसेवक एकदाही आलेले नाहीत, त्यामुळे या परिसरातील रस्ता होणार तरी कधी असा सवाल स्थानिक नागरिकांनी केलाय. सदैवा इथला 1-3-4 महिन्यापूर्वी रोड केलेला होता, पण तो एकदम निष्कृष्ट पद्धतीचा केला की तो पाऊस पडायच्या आधीच उकलला, आणि जेव्हा पाऊस पडला तेव्हा सगळं वाहून गेला. आता सगळी दगडी दगडी सगळे खड्डे खड्डे झाले. त्या नगरपालिकेच्या प्रशासनानं बी लक्ष दिलं पाहिजे आणि जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना बी लक्ष दिलं पाहिजे. प्रभाक्रमांक 20 मध्ये समर्थ मंदिरापासून हाकेच्या अंतरावर बोगदा रस्त्याला बालाजी अपार्टमेंट आहे. त्या अपार्टमेंटच्या पाठीमागे सुमारे 250 ते 300 लोक राहतात. त्या नागरिकांचा हा रोजचाच रस्ता असल्यामुळे त्यांना वाहनांना शिवाय वयस्कर नागरिकांनाही त्रास सहन करावा लागतोय. पालिकेचे ठेकेदार तुकाराम सुतार यांच्या यापूर्वीच्या तक्रारी माहीत असताना देखील पालिकेने त्यांना काम दिले. या ठेकेदाराने अगोदरही चुकीच्या पद्धतीने काम केल्याच्या तक्रारी पालिकेकडे नोंद आहेत. या निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत, पण जोखीम मात्र स्थानिकांना स्वीकारावी लागतेय. अशा प्रकारचं काम करणाऱ्या ठेकेदाराचं नाव काळ्या यादीत टाकावं अशी देखील मागणी स्थानिकांनी केली आहे. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.